राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता जयंत पाटिल ने टिप्पणी की थी कि तीसरा पक्ष भी अब फूटने वाला है। इसी संदर्भ में विपक्ष नेता जयवर्धन तिवार ने प्रतिक्रिया साझा की है, आइए डालते एक नजर। असा है लोकांच्या स्वतःकडे स्वतः गेल्यानंतर इतरांच्या संदर्भात संशय निर्माण करणं हे स्वाभाविक आहे त्यांचा, कारण हम तो बदनाम हो सनम तो मे भी बदनाम करेंगे हा त्यांचा फंडा दिसतो। त्यातून मी वारंवार आता ते काय टेप घासत राहायची काय आणि त्यांना काय म्हणायचं आहे, महाराष्ट्रातली सत्ता त्यांच्या पायातून हातून गेलेली आहे, जनता ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या त्रिकुटांच्या हातात सत्ता देण्याची मानसिकता नाही आहे, त्यांची तयारी नाही, देणार नाही हा विश्वास आहे, आणि त्यामुळं पुन्हा असं काहीतरी बदनाम करायचं काँग्रेसला आणि नेत्यांना बदनाम करायचा हे आता धंदे बंद केले पाहिजेत अजितदादांनी, असं बोलणं प्रश्नात्मक बोलणं, तुम्ही गेलात सुखी राहा, दिल्या घरी सुखी राहा, पण दुसऱ्याकडे मात्र नजर टाकू नका, हा आमचा त्यांना सल्ला आहे।